Pro has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. सावंतवाडी शहरातील महत्त्वाकांक्षी नळपाणी योजनेला 46 कोटींची तांत्रिक मंजुरी मिळाली असून नगराध्यक्ष संजू परब यांच्या पाठपुराव्याला यश आलंय. यासाठी सत्ताधारी विरोधी नगरसेवकांनी प्रयत्न केले, त्यामुळे येत्या काळात नागरिकांना 24 तास पाणी मिळेल असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केलाय. तर सावंतवाडीकरांसाठी आमदार दीपक केसरकरांचीही मदत घेणार असल्याचं ते म्हणाले. पाहुयात काय म्हणालेत संजू परब. शहरातील महत्त्वाचा प्रश्न जो असतो म्हणजे पाण्याचा प्रश्न, आणि या पाण्याच्या प्रश्नासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून 46 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी मंजूर झाला. आज झालेल्या काउन्सिल बैठकीत सुद्धा यावरनं सत्ताधारी विरोधक सर्वांकडनंही या गोष्टीचं अभिनंदन करण्यात आलं. माझ्यासोबत आहे नगराध्यक्ष संजू परब. सर, काय सांगाल, महत्वाकांक्षी अशी ही योजना होती, त्याच्यासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा केला होता. आज अखेर त्याला यश मिळालेलं आहे. 46 कोटी रुपये हे त्या योजनेसाठी मिळणार असून येत्या काही वर्षात ही योजना म्हणजे 24 तास पाणी इथल्या नागरिकांना मिळणार असल्याचं तुम्ही सांगताय. काय पहिल्यांदा मी पाटेकरांना वंदन करतो. सावंतवाडीकरांना जी गोष्ट अभिप्रेत होती ती आज पूर्ण झालेली आहे. 46 कोटी जी नळपाणी योजना होती त्याला तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे, आणि याच्यासाठी आम्ही सर्वांनी पुऱ्या सभागृहाने प्रयत्न केले. मी वेळोवेळी स्मरणपत्र म्हणा, सचिवांना स्वतः जाऊन भेटतो, जवळजवळ ठाण्याला वगैरे 3 वेळा जाऊन आलो, आणि या सर्वांच्या प्रयत्नातून आणि या कामी सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी आम्हाला खूप मदत केली, आणि त्याच्यामुळे सावंतवाडीचं स्वप्न पूर्ण होत आहे. येणाऱ्या काम मंजूर झालं म्हणजे काम झालं होत नाही, ते पूर्ण व्हायला 2-3 वर्ष लागतील. प्रशासकीय मंजुरी अजून त्याची बाकी आहे, ती सुद्धा मिळेल. त्याच्यामुळे येणाऱ्या 2 वर्षात सर्वांना 24 तास पाणी मिळेल. या कामी मी सन्माननीय आमदार दीपकभाई केसरकर असतील, नितेश राणे साहेब असतील, सर्वांचीच मी याच्या कामी मदत घेणार आहे, आणि सर्वांनी मिळून ही सावधगिरीसाठी नळपाणी योजना चालू करणार आहे. शहरवासियांना सामोरं जावं लागतं, या सर्वांवर हा उपाय म्हणून असणार, आणि तो उपाय करण्यामध्ये आपला असेल सत्ताधारी विरोधक सर्व नगरसेवकांचा सहभाग असणार आहे. त्याकडे कसं बघतो? पाणी टंचाई म्हणणार नाही, कुठेतरी किरकोळ गोष्टी होत असतात. काही वेळा कुठेतरी काही खानाचं टेक्निकल प्रॉब्लेम येतात. सावंतवाडी सुरळीत पाणी पुरवठा चालू आहे. जर तुम्ही आमच्याकडे बघितलं एकही तक्रार आज सावंतवाडी शहरात तिथे नगरपालिकेत नाही. जर कोणती तक्रार असली तर फोनवरून आम्हाला सांगतात आणि आम्ही ते नक्कीच बघतो. काही विरोधकांचं काम आहे बोंबोबोंब करत, तर सावंतवाडीत कुठच्या प्रकारची पाणी टंचाई नाही. विरोधकांची बोंबाबोंब असल्याचं आपण म्हणतात, विरोधकांकडनं इशारा घेण्यात आला आहे. 15 दिवसात जो काही पाणी प्रश्न आहे तो विरोधक सांगतायत, तो विकला नाही. तर नगरसेवक असतील, नागरिक असतील, त्यांना घेऊन उपोषणाला बसण्याचा इशारा ते देतात. यामध्ये काय नेमकं षडयंत्र आहे का किंवा राजकारण आहे का? पाणी जरी मिळालं तरी ते उपोषणाला बसणार, कारण त्यांना दाखवायचं आहे की पाणी मिळत नाही. पण ज्यांच्या घरात न आहे त्यांना माहिती आहे ना पाणी येतंय ते, त्याच्यामुळे हे उपोषणापासून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे यांनी कुठकुठचे उपचार पाठिंबा केला आहे, अधिकृत बांधकामांना कसा सपोर्ट केला सर्व त्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आता फसलेलं आहे, त्यामुळे किती आता स्टंट केले तरी त्याला काही उपयोग होणार नाही. एकंदरीत या ठिकाणी पाहिलं तर शहरातली महत्वाकांक्षी अशी योजना नळपाणी योजना आहे, त्याच्यासाठी 46 कोटी रुपये हे मंजूर झालेले आहे, आणि नगराध्यक्ष संजू परब असतील, सर्व नगरसेवक असतील, यांचा यामध्ये मोलाचा वाटा असून शहरातला पाणी प्रश्न हा येत्या काळात कायमस्वरूपी मिटणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. कॅमेरामन अर्शद सह विनायक कवच, सिंधुदुर्ग, सावंतवाडी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.